हॅलो फ्रेंड्स, आज आपण सीईटीचे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला मी स्ट्रिक्टली म्हणजे कोणत्याही प्रकारे जास्त कॅल्क्युलेशन न करता, मॅथ्स म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेशन करावंच लागतं, तर थोड्याशा कॅल्क्युलेशननी तुम्हाला ॲन्सर कसं फाईंड करायचं हे मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. तर हे बघा, तर सीईटी 2024 पहिला क्वेश्चन असा आहे की एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 3 मायनस 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2 इक्वल टू 0 अदरवाईज. अँड पी ऑफ एक्स इज निगेटिव्ह असा क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत 1/3, 1/9, मायनस 1/3 अँड मायनस 1/9 असे चार ऑप्शन दिले. आता आपण काही गोष्टी काही वेळेला आपण काय करायचं, या क्वेश्चन आन्सर जर शोधायचं असेल तर आपण काय करायचं, थोडं इलिमिनेशन मेथड युज करायची. तर इथं बघा ना, आता हे जे फंक्शन आहे हे फंक्शन आपण घेताना इंटिग्रेशन घ्यायचं असतं, याचं या फंक्शनचं आन्सर काढायचं असेल या इंटरवलमध्ये इंटिग्रेशन घ्यायचं असतं. मग एक्स क्यूबचे एक्स स्क्वेअर आहे काय आहे, एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 म्हणजे अजून एक्स तिथे एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, 2+1/2+1 मीन्स 3 होणार, 3/3 मीन्स 9 होणार, म्हणजे हे दोन ऑप्शन तर तिथं कटच आहे, पाहिलं 1/9 का मायनस 1. आता फोकस आपण करायचं कुठं, तर एक्स इज निगेटिव्ह, एक्स इज निगेटिव्ह, आता निगेटिव्ह या इंटरवल मध्ये मायनस 1, 0, 1, 2 असं असू शकतं. निगेटिव्ह म्हणले की तुम्ही 0 to -1 to 0 ही तुमची रेंज तुम्हाला घ्यावी लागेल. मग त्याचं इंटिग्रेशन फरक्यात करायचं म्हणतात तेव्हा -1 to 0 x² / 3 dx हे त्याचं इंटिग्रेशन झालं. आता इंटिग्रेशन याचं घेतलं तर आपला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो, याच्यात या याच्यामध्ये प्लस 1 करायचं तेच खाली घ्यायचं, म्हणजे एक्स क्यूब बाय हा 3 आणि हा 3 खाली आलेला आणि हे तुमचं -1 to 0 असं लिमिट असतं. तर एक्स या इथं इंटिग्रेशन पहा, इथं प्लस 1 करायचं आणि तेच खाली घ्यायचं. मग काय झालं बघा, इथं 0 ठेवला तर 0 होणार आहे, तो प्रश्नच नाही. 0 जर व्हॅल्यू आपण एक्सच्या ठिकाणी ठेवतो 0 होणार आहे. पण -1 ठेवला तर -1 चा क्यूब, आपलं इंटिग्रेशन कसं असतं, अप्पर लिमिट ठेवायचं मायनस म्हणायचं, लोअर लिमिट ठेवायचं. मग इथं लोअर लिमिट ठेवला तर -1 चा क्यूब / 9 आणि मग हा -1 चा क्यूब -1 - +1/9 म्हणून त्याचा आन्सर 1/9 हे तुमचं या एक्झाम्पलचं आन्सर. पहा ते झाल्यानंतर समजलं का तुम्हाला, बघा ते झाल्यानंतर दुसरा क्वेश्चन तुम्हाला मी बघा. सेकंड क्वेश्चन असा आहे की तुमच्या लक्षात असेल, सेकंड क्वेश्चन आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू x³ - 8 / x² + x - 20 आणि क्वेश्चन दिलेला आहे कंटिन्युअस, ऑप्शन दिलेलं आहे कंटिन्युअस ऑन आर्क, सेकंड ऑप्शन आहे ऑन ओपन ब्रॅकेट 5 × 4 कंटिन्युअस असेल का, कंटिन्युअस ऑन आर -5 × 4 कंटिन्युअस ऑन आर एक्सेप्ट -5 × 4 अँड डी कंटिन्युअस आर एक्सेप्ट -5 आणि 4 हा क्वेश्चन आणि हे त्याचे ऑप्शन्स, हा क्वेश्चन आहे आणि त्याचे ते काय आहेत बघा, तर ऑप्शन्स आहेत. आता ते आपल्याला आन्सर कसं सॉल्व्ह करायचं सांगतो तुम्हाला इकडं बघा. तर मित्रांनो इथं बघा मित्रांनो, की हे जे आहे ना त्या एक्झाम्पलच्या फक्त या गोष्टीकडे पाहायचं, याची स्प्लिट करायची, याची स्प्लिट होणार आहे -5 × 4 + 5 - 4 5 × 4 = 20 काय येणार आहे, 5 × 4 = 20 मग +5 - 4 म्हणजे की
प्लस वन, प्लस फाइव मैनस फोर म्हटलं की प्लस वन. मग आता लक्षात ठेवायचं याचं आन्सर जेव्हा स्प्लिट होते एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनची तेव्हा त्याचं आन्सर हे त्याच्या अपोजिट साइन करून येतं. याचं अपोजिट साइन येणार मायनस फाईव्ह, याचं अपोजिट साइन होणार प्लस फोर, आणि मग हे आन्सर कुठं आहे चेक करायचं तर सगळीकडे ठिकाणी असणारच नाही तर सगळ्या तिन्ही ठिकाणी असणार. मग यातलं उत्तर कोणतं घ्यायचं तर कर्ली ब्रॅकेट. ओपन ब्रॅकेट याचा अर्थ काय, त्या याच्या ज्या व्हॅल्यू ज्या आहेत ते इकडे एक्सटेंड होऊ शकतात इकडे एक्सटेंड होऊ शकतात. ह्याचा अर्थ काय तर हे क्लोज झालं, हे काय झालं क्लोज ब्रॅकेट, आणि याचा अर्थ ही मायनस फाईव्ह फिक्स आहे आणि फोर फिक्स आहे आणि फिक्स व्हॅल्यू असतात म्हणून त्याचं आन्सर तुमचं हे काय असणार आहे सी हा ऑप्शन असणार आहे. लक्षात आलं हे तुमचं आन्सर. पुढचं क्वेश्चन असं आहे, थर्ड क्वेश्चन पहा लक्षात आलं तुमच्या, म्हणजे जे आपण जेव्हा आन्सर काढतो तेव्हा काही गोष्टी इलिमिनेट करायच्या, राहिलेल्यामध्ये थोडस कॅल्क्युलेशन करून आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा. आता पुढचा क्वेश्चन असा आहे की एफ ऑफ झिरो इक्वल टू टू दिलाय इक्वल टू जी ऑफ वन आहे, जी ऑफ झिरो इक्वल टू झिरो, एफ ऑफ वन इक्वल टू सिक्स, देन सी बिलॉंग्स टू झिरो वन, सी बिलॉंग्स टू झिरो वन. तर त्याने विचारले ए ऑप्शन टू एफ डॅश, ए ऑप्शन तुमचा असा आहे टू एफ डॅश ऑफ सी इक्वल टू जी डॅश ऑफ सी, बी ऑप्शन आहे टू एफ डॅश ऑफ सी इक्वल टू थ्री जी डॅश ऑफ सी, सी ऑप्शन आहे एफ डॅश ऑफ सी इक्वल टू जी डॅश ऑफ सी, आणि डी ऑप्शन आहे एफ डॅश ऑफ सी इक्वल टू टू जी डॅश ऑफ सी आहे. आन्सर कसं फाईंड करायचं तुम्हाला सांगतो. ह्या आपण जर एक्झाम्पलकडे बघितलं तर लोक काय लक्षात येत नाही कशा कशाच्या बाबतीत असेल. तर इथं पाहिलं ना सी बिलॉंग्स टू क्लोजर बॅक क्लोजर इंटरवल झिरो वन म्हणजे, आणि इथं जर पाहिलं एफ डॅश आणि जी डॅश हे आहे आपल्या ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधील एलएमव्हीटी लॅग्रँजचे मीन व्हॅल्यू थेरम. कशात आहे लॅग्रँजचे मीन व्हॅल्यू थेरम. आता लक्ष द्या, हे समजा आपल्याला काहीच माहीत नाही समजायचं, काही लॅग्रँजचे मीन व्हॅल्यू थेरम हे जे माहीत नाही तरी सुद्धा आन्सर शोधायचं आहे तर ते कसं बघा. मी पहिला फॉर्म्युला म्हणतो एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए, लॅग्रँजचे मीन व्हॅल्यू थेरमचा फॉर्म्युला. आणि तसाच जी डॅश ऑफ एचा जी डॅश ऑफ सी इक्वल टू एफ जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस हा फॉर्म्युला म्हणला. आता ए बी म्हणजे कुठले तर हे जे क्लोजर ब्रॅकेट दिले त्याचा हा पहिला ए असतो हा नंतरचा बी असतो. आता बघा मी ना, आता ह्या बीच्या ठिकाणी मी काय करतो वन, एच्या ठिकाणी काय करतो झिरो, बीच्या ठिकाणी काय आला आणि इथे काय आला झिरो, सेम वन झिरो वन झिरो. आता एफ ऑफ वन तुम्हाला बघायचं दिले किती दिले सिक्स, एफ ऑफ झिरो किती दिलेले टू, आणि डिव्हायडेड बाय हा किती झाला वन मायनस झिरो मीन्स वन इक्वल टू तुमचा फोर, सिक्स मायनस टू डिव्हायडेड बाय वन मीन्स फोर. जी ऑफ वन किती आहे बघा बरोबर, जी ऑफ वन सुद्धा टूच आहे. जी ऑफ झिरो किती आहे तर झिरो आहे वन, म्हणजे आन्सर आलं टू. मग आता बघा इथं इथं जेव्हा आन्सर आलं तर बघा इथं फोर आलेलं आहे याचं टू आलेलं आहे म्हणजे टूच्या ट्वाईस आहे. हा जो टू जो आला टूच्या ट्वाईस आहे आन्सर फोर आहे म्हणजे जी एफ डॅश ऑफ सी ची ट्वाईस, एफ डॅश ऑफ पी सी काय असं तर ट्वाईस आहे, कुणाच्या ट्वाईस आहे जी डॅश याचा ट्वाईस केला त्याला टू मी मल्टिप्लाय केलं की हे मिळते, म्हणजे कुणाची ट्वाईस करायला पाहिजे जी डॅश ऑफ टू. आणि इथे कुठं दिसते बघा इथे दिसते बघा जी डॅश ऑफ टू ची जी डॅश ऑफ सी च्या आपण काय करायचे ट्वाईस केली की एफ डॅश ऑफ सी मिळतो. हे तुमचा आन्सर समजलं का बघा.
हे जर समजलं असेल तर मी पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करतोय. पुढचा क्वेश्चन काय, तर तो क्वेश्चन असा आहे, इनवर्स ऑफ ए मॅट्रिक जो आहे तो दिलेला आहे तुम्हाला 1 3 3 1 4 3 1 3 4, याचा आपल्याला इनवर्स फाइंड करायचा आहे. काय करायचंय, इनवर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. तर तो कसा फाइंड करायचा सांगतो. आता इनवर्स फाइंड करायचा असेल तर मोठ सॉल्व करत बसायचं नाही. त्याचे ऑप्शन चार दिलेले असतात, त्या चार ऑप्शन मध्ये काय कसं उत्तर फाइंड करायचं मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. त्याचा इनवर्स फाइंड करायचा म्हणजे ए इनवर्स काढायचा आहे तो कसा काढायचा सांगतो. तर काय करायचं बघा, हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आहे तसं कॉपी करायचं. एक्झाम्पल काय करायचं आहे तसं कॉपी करायचं, समजलं. नंतर ही जी पहिला जो कॉलम आहे तो आहे तसा इथं लिहायचा. दुसरा जो कॉलम आहे तो आहे तसा लिहायचा. नंतर पहिली रो जी रो आहे ती आहे तशी लिहायची, आणि दुसरी रो आहे ती आहे तशी लिहायची. हे सोडून द्यायचं, हे सोडून द्यायचं. आणि तुमचा इनवर्स जो आहे तो ए इनवर्सचा मॅट्रिक्स आपला तयार होणार आहे. आता लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला चार ऑप्शन मध्ये कोणता ऑप्शन आहे लगेच सापडते. तर एवढा ह्याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची, 4 × 4 = 16 − 9 = 7 इथे लिहायचं. 16 − 9 इथे लिहायचं. ह्याची मल्टिप्लिकेशन करायची, 9 − 12 − 3 इथे लिहायचं. 9 − 12 इथं लिहायचं. तसंच इकडे यायचं, 3 − 4 − 1, 4 − 3 = 1, 3 − 3 = 0 इथं यायचं, 3 − 4 − 1, 3 − 3 = 0 आणि 4 − 3 = 1 तुमचे इनवर्स. आता हे सर्व काढायची गरज भासत नाही. ह्या त्या चार ऑप्शन मध्ये जे ऑप्शन दिलेले असतात चार, त्यामध्ये बघायचं कुठला ऑप्शन हा ऑप्शन का आहे का सगळ्याच्या बघायचं. 7 7 7 असेल तर पुढचा ऑप्शन करायचा, पुढचा पॉईंट इलिमिनेट करायचा. −3 सगळ्याच्यात बघायचं तर एका दोघांमध्ये वेगळं असते, दोन राहील त्यात बघायचं. असं करत 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 इलिमिनेट करत तुमचा जे आन्सर आहे ते आन्सर शोधायचं. डायरेक्ट इनवर्स काढण्याची मेथड झाली हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही काय करा, त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अतिशय सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला मी पाठवत जाईन.